Ay, am cha kawan na bai nin na. Am cha baras bai nin cha kamenda te te diu shi batata kela ta wa ki kunam tai. Batata kasa karta tumi? Recipe da ko amunun. Tar aaj am cha bai nin la mi upasa cha batata chi recipe da kavnar hai. Ji apun bhagri chi bhakar hai na teja bar khaya na khallela te diu shi batata. Teji manla ta upas rahile don divas. Perut am coba ini mantel ki pun entah ini resipi dah kau lihat, tapi aja mulai pun, apa lagi ini satu resipi dah kau narai. Terus apa bayi ini no? Mi butter tahe na bari kapun git lay baga. Butter kapun git lay. Ji sheets tak lagi semanu. Anu mak kata, kasakar ti tum cipun entah baga tu mi ata. Saadan sop pas apa lo patkuni boleh lah sir. Ani hi hai na. कि काय केलंय शेंगदाणा आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सर मध्ये तर माझ्या मनाने पातळ करायचं आणि जर तुम्हाला सुका करायचं असलं तर तुम्ही सुका करा पण मला पातळ करायचं तुमच्या पुनम ताईला चुरून खायला चुरून खायला kata siang dan setia lah ini kata saya aku pun siang dan setia atau dia jatah pun ki mirci dan ki siang dan sakut ani siang dan ani mirci ya kat terbari kele di kita kemarin ya tapun deh Anda sepai ke? Asi mirci khai lai bari lai bari bari नहीं भी पाता नहीं बर का करना रापून कितनी तेज थोड़ा ही जस्ट कराई सही मजी जरी कुना लखा वाटल पूरी लाही तरी खाते लिया अंजरी राई लशी लग तरी आपून मंग सकाई चला खाओ आसो यांनी काय करायचं ही पाणी सगळं आटवून घ्यायचं ही जी पाणी आहे ना ही सगळं आटवून घ्यायचं ज्याला सुकं करायचंय त्यांनी आणि ज्याला थोडासा रस ठेवायचा त्यांनी थोडंच ठेवायचा मग आता मीठ राहिलंय आपलं टाकायचं हस्तलाख तू
ही उपासाचं मिठाई आपण वेगळंच ठेवतो ही मिठाई अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलंय तुमच्या पूनम ताईनी आज आमच्या बहिणींनी काय काय फराळाला बनवलंय आणि काल आमच्या बऱ्याच भावांनी बहिणींनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात तर भावांना बहिणींना तुमचं मनापासून धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या तुमच्या पूनम ताईला दाजीला सगळ्यांना मनापासून धन्यवाद हा भांड कसं आहे ग चांगलं आहे दुसरं घेण जा टाकू की आपण म्हणजे पटापटा शिजल तर कशी वाटली बहिणीनं आहे का नाही साधी सोपी रेसिपी आवडली तर नक्की सांगा पूनम ताईला तुमच्या आणि लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका एकच तांबे पाणी टाकलंय आपण त्याच्यात शिजायसाठी जाखण ठेवलं का पटापटा शिजावं म्हणून तुमच्या पूनम ताईला लागली भूक औ शिकायला लागल्यात आणि आमच्या बहिणी कसं काय करतात उपासाचं बटाट नक्की सांगा तुमच्या पूनम ताईच बरोबर आलंय का ती बी सांगा आता कसं आहे ज्याच्या त्याच्या गावची पद्धत रीत वेगळी असते ना आता आपल्याकडे उपासाला इकडं काय काय चालतं बकरीची भाकर भगर शाबूस तांदूळ राजगिऱ्याची भाजी भेंडी अजून बटाट कुतमीर फितमीर चालत नाही इकडे उपासाला तसलं कुतमीर हळद फिळद काय नाही तसलं अजून काय बाया अजून काय असतंय उपासाला अजून काय काय असतंय उपासाला ती केळ परत ही फळं चालते ती आता ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार ज्याला जे आवडेल ती खाते आता आपलं कसं आहे आपलं पहिल्यापासून साधं ही असं खायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळे आपण काय तशी अशी फळं ही जास्त खात नाही गव्हा तरी एखाद्या बारीला असतंय आणि आपलं फराळाचं आता तुमची पूनम ताई नवरत्नाचा उपास धरती म्हणजे आता 2-3 वर्ष झालं धरती 2 वर्ष म्हणायचं गेल्या वर्षी पण धरला होता आपण नवरत्नाचा उपास आणि घट आपण इथं नाही बसवत भावांना बहिणींना घट असतात ना ती आपल्या जी तुमच्या पूनम ताईचे सासू सासरे आहेत ना त्यांच्या घरी असतात म्हणजे तिथं बसावतात घट आपण इथं नाही बसवत एकच घर आहे ना मग पुढं काय अडचणी आली तर नको बाबा देवा धर्माचा आहे त्याच्यामुळं आपण एका घरात असं ही करत नाही परत अवघड होतं ना आणि देवाच शेवट देवाचं काम आहे उपास आता चालू केलाय आपण धरायला 2-3 वर्ष झालं पाताळ म्हणलं तर पाताळ सुका म्हणलं तर सुका बटाटा लय भारी होतो या करून बघा आणि खाऊन सांगा आमच्या बहिणींना आणि जर आमचं भाव जरी उपास धरत असलं तरी भावांना तुम्ही पण खाऊन बघा सांगा कस काय लागतंय ती
साधे सोप्याच पद्धतीने आहे लय नाही आपलं ही केलंय आता आपण थोडस पाताळच कराव म्हणलं आणि बारीक कापले शिजतं लवकर म्हणून बारीक कापलंय ना मस्त पैकी चणचणीत झणझणीत होईल आता बटाट्याची भाकरी करायची असते भाकर हा उपासाची भाकर करावी लागल एखादी आणि आमच्या बहिणींनी काय काय बनवलंय आज फराळाच नक्की सांगा तुमच्या पुनमताईला आणि बटाटा असा करून बघा आता आमच्या बहिणी परत म्हणतेल्या दाखवलं नाही पुनमताईने म्हणून दाखवलंय तुम्हाला बटाट कसं बनवायचं परत उपास सुटल्यावर मग ध्यानात यायचं आता आलं होतं ध्यानात तर म्हणलं चला दाखवावंच ठसका लागतो ठसका जात नाही बाहेर घरात रात्रीची राजगिऱ्याची भाजी पण एवढी भारी एक नंबर झाली होती चला तर बघू आता आपला आपण बटाट जी शिजाय टाकलं होत ते कस झालंय टाकलं होत त्याच्या तर बघा हे आपलं बटाट शिजलंय का बघू आपण हा शिजलंय एक नंबर शिजलंय आणि हे आता आपला बटाटा उपासाचा तयार झालाय बहिणीनं बघा कस काय झालाय नक्की सांगा तुमच्या पुनमताईला कसा झालाय ती आणि करून बघा असा बटाटा आता आपण लय आठवणार ना जे आमच्या बहिणींना जर आठवायचं असलं म्हणजे सुख करायचं असलं ना तर ही सगळं पाणी आठवून टाका आणि जर सुका नसला करायचा थोडासा रशीचा ठेवायचा असला तर असंच राहू दे हो का आता तुम्ही आपण काय लय रसा नाही केला आणि लय पातळ नाही केला तर हो का असा तयार झालाय आपला बटाटा आणि आवडला तर नक्की सांगा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय.